ते अतिक्रमणा संबंधीचे केस आहे. डीपी रोडच्या वरती झोपडपट्टी आहे आणि त्यासंबंधी घोषित झोपडपट्टी आहे पूर्वीची, आणि त्याचं तिथून त्यांना काढावं अशी मागणी आहे. मान्य न्यायालयाचे आदेश झाले होते, त्यानंतर महापालिका मान्य उच्च न्यायालयात गेली होती आणि उच्च न्यायालयामधनं पुन्हा जिल्हा न्यायालयामधले कारवाई जी आहे त्याप्रमाणे करावं असा त्यावेळचे न्यायालयाचे निर्देश होते. दरखास्तीसंबंधी पुन्हा महापालिका उच्च न्यायालयात गेलेली आहे, ती केस हिअरिंगच्या स्टेजवरती आहे, पण सध्या आज कुठला स्टे नाही आहे त्याच्यामध्ये. दरम्यानच्या काळात जे काही दरखास्तीची कारवाईचे प्रस्ताव आलेला आहे त्याप्रमाणे उपायुक्त जे आहेत आपले ते कारवाई करतायत, आपल्या महापालिकेच्या वकिलांशी चर्चा करून आणि त्यांना त्याचं आश्वासन जे आहे की किती दिवसात कशी कारवाई सुरू करणार त्याप्रमाणे ते पत्र देतील. पण ती झोपडपट्टी का हटवली जात नाही? नाही हटवली जाईल ना, त्याला काहीतरी मधले इलेक्शनच्या काळामध्ये किंवा काही पावसाचे काळात काढत नाही असं दिसतंय का ती फाईल मी आज पहिल्यांदा पाहिली. बरोबर. आणि त्याच्यामध्ये त्यांना पत्र देऊ की या तारखेपासून कारवाई सुरू होईल. सर, पण अतिक्रमण विभागाकडनं अशा अनेक मिळकती ज्या आहे अतिक्रमण झालेलं आहे मात्र त्याच्यावर कारवाई केली जात नाही. आता नवीन आता उपायुक्त आपल्याकडे जॉईन झालेले आहे, त्यांना याचा सर्व आढावा घ्यायला सांगितलेला आहे. आज नेमकं उपायुक्त ते कोर्ट केससाठी नंदुरबारला साक्षीला गेलेले आहे, त्यापूर्वी तिथे तहसीलदार होते. म्हणून आपल्याला माहिती आहे आणि आपल्या कल्पना आहे की वेगवेगळ्या विभागामधनं कामकाज चालतं आपलं. एका जे काही फाईल आहे ते सातपूर ऑफिसकडनं चालू होती म्हणून ती फाईल तिथून मागून ते वस्तुस्थिती जाणण्यामध्ये काही वेळ लागला. त्याच्यात आज नव्हते ते अतिक्रमण काढलं जाईल, झोपडपट्ट्यांचं न्यायालयाच्या आदेशाची पूर्ण व्यवस्थित कारवाई केली जाईल. स्टे नसेल तर त्याची कारवाई केलीच पाहिजे आपण. ओके.